काय सारखी फोन करते, बंदच कर. आपण ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे. राधा उठना, राधा एक ना उठना. राधा उठना. मम्मा 5 मिनिट हो. मम्मा नाही, मी आहे. ऐक ना उठना राधा, अगं खूप इम्पॉर्टंट काम आहे, अर्जंट आहे. आणि ऐक ना, माझं तुझ्याकडे खूप महत्वाचं काम आहे, मला मदत करशील प्लीज? तू बोल ना आधी, मदत करशील? सॉरी, तुझ्यावर हात ठेवलास तर कसं बोलणार मी? सॉरी म्हटलं ना, पण तू सांग ना, मदत करशील ना? का करू तुला मदत? तोंडावर कोण पाणी मारत रे? अग मी सगळे प्रयत्न केले, तू हलतच नव्हतीस, मग मी तरी काय करणार होतो? आणि मुळात आज तुझ्या मम्माचा बर्थडे आहे आणि तू अशी उशिरापर्यंत झोपत पडलीस. मला माहितीये माझ्या मम्माचा बर्थडे, म्हणूनच काल रात्री 12 पर्यंत जागून विश केलं ना तिला. आणि तसंही मी आज तिच्यासाठी केक करणार होते स्वतःच्या हाताने. सी, काय थकेल सेलिब्रेशन आहे? थकेल. हा मग, म्हणजे तुझा बर्थडे असता तर तू अख्ख पुणे गोळा केलं असतस आणि पार्टी बिर्टी दिली असतीस, आणि मम्माचा बर्थडे तर असा हा घरच्या घरी असा उरकणार आहेस का? थकेल मी नाही, थकेल माझी मम्मा. तिलाच आवडत नाही तिच्या बर्थडेच्या निमित्त बोभाटा वगैरे केला तर. तिचा बर्थडे कसा, तिला स्वतःच्या लोकांबरोबर छान घरगुती सेलिब्रेट करायला आवडतो. मोगीच पैसे खर्च करून फॅन्सी डिनर प्लेस बुक केली किंवा खूप मोठं सेलिब्रेशन वगैरे दिलं ना, चिडते अरे. पण माझं तरी म्हणणं आहे की बर्थडे एकदाच येतो ना वर्षातनं, छान फॅन्सी सेलिब्रेशन करावं. पण नाही, ऐकायचंच नाहीये. ऐक ना, म्हणूनच एक प्लॅन आहे माझ्याकडे, जेणेकरून तुझ्या मम्माचा बर्थडे असा सेलिब्रेट पण मस्त होईल कमाल, पण तिला हवा तसा घरच्या घरी छान घरगुती सिंपल साधा सोपा. काय वाटत अस? हा बोल. अनामिका, हे अनामिका. ओ, गेली नाहीयेस ना बाहेर? मग बरं नाहीये, तर घरीच विश्रांती घे, बाहेर जाऊ नकोस कुठे. आणि हो, वेळ आहे म्हणून त्या लफंग्याला भेटायला जाऊ नकोस लगेच. आलेच मी. बर. फार्म हाऊस. हो, फार्म हाऊस. आपण काय ग, कसलं फार्म हाऊस? अग ते
पिझ्झा पिझ्झा प्लेस बाबतीत बोलतोय मी हो ना. हा ते कर्वे नगरला इथे नवीन पिझ्झा प्लेस ओपन झाली आहे फार्म क्लब नावाची. तर तिथे फार्म हाऊस नावाचा एक पिझ्झा आहे जो की खूप टॉपिंग आणि डबल चीज आणि त्याच्यामध्ये स्टफिंग आणि खूप अमेझिंग येतो पिझ्झा. तर मी आणि माझे काही फ्रेंड्स आज तिथे चाललोय ते सांगत होते. अगं मग नीलला घेऊन जा ना बरोबर, नाही तर पिझ्झाचं सगळं डिस्कशन नील बरोबर आणि खायला जाशील एकटी. अगं ऑब्विसली. मित्र आहे माझा तो. लगेच फार खुश व्हायची गरज नाही, ती होती म्हणून म्हटले. बरे नेमे काय आता किल्ली हवी तुला? हो चल आपल्याला खूप आहे. कुठे असेल किल्ली? ती मम्माच्या खोलीत असेल. चल आपण ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता. किती वाजले अगं बाई? बंदच आहे. आला आई चपून. तुला काही दुसरी कामं नाहीत का मला फोन करण्याशिवाय? आणि माझ्याशी उद्धटपणे बोलणं सोडून तुम्हालाही दुसरं काम नाहीये. आता माझ्याशी भांडणारच आहेस की सांगणार आहेस कशाला फोन केला ते? सांगते एक बातमी आहे सनसनाटी. आता काय दिवे लावलेस तू? मी नाही दिवे लावलेत. दिवे लावणारे तुमची मुलगी आणि माझे भाऊजी, ते सुद्धा आजच. नीट काय ते सांग. म्हणजे ते एकमेकांबरोबर पळून जाणार आहे. काय त्यांना राहत नाहीये ना एकमेकांपासून लांब, म्हणून ते आज आपल्या हातावर तुरी देऊन पळून जाणार आहे. ए वाटेल ते बोलू नको. पळायचं असतं तर कधीच पळाले असते ते. आपल्या परवानग्या कशाला मागत बसले असते? आणि मला नाही वाटत अनामिका असं काही करेल. हो अनामिका ताई असं करते. काय त्यांना वाटलं असेल की त्यांना परवानगी मिळून जाईल, पण शेवटी परवानगी मिळालीच नाही ना. आणि तुम्ही तर अंत बघताय, म्हणून त्यांनी ठरवलं असेल की आपण ह्या सगळ्या त्रासातनं कंटाळून पळून जाऊया. साफ खोटे आहे. तुझ्या मनाचे खेळ आहेत सगळे. माझ्या मनाचे खेळ नाहीयेत हे सगळे. मला चिमणा चिमणी कडनं कळलंय हे सगळं. चिमणा चिमणी? अहो ती चिमणी नाही का, ती नाही का तिला अर्धा डझन पोर आहेत. हा हा ती तुमच्या घराच्या खाली आपण भेटलो होतो आठवते? हा ती चिमणी. आणि चिमणा म्हणजे आमच्या भाऊजींचा खास मित्र आहे. ते दोघही ना शत्रू पक्षातले आहेत. त्यांच्याकडनं कळली आहे मला ही खबर, म्हणजे 100% खरी आहे. मिस अनामिका, मिस अनामिका पट्या खाली आहे ना. तू मोठ्याने बोलू शकतोस, आई नाहीये घरात. आओ मग या ना खाली. नाही रे, मी आवरलं होतं निघायचं म्हणून, पण अजून तितकंसं बरं वाटत नाहीये मला, म्हणून बाहेर पडावं असं वाटत नाहीये. आज वर्क फ्रॉम होम करणार मी. नाही मी तुम्हाला ऑफिसला न्यायला आलो नाहीये. खाली या एक मिनिट, खाली या. पट्या. मिस अनामिका. पट्या. मिस अनामिका. ए पट्या. मिस अनामिका. तू का करतोयस हे सगळं? माझं प्रेम आहे ना तुमच्यावर, करू द्या ना. मी सांगितलं ना तुला, मला ह्या सगळ्याची सवय नाही. अहो मग सवय करून घ्या, कारण सौरभ पटवर्धन नावाच्या माणसाबरोबर हे सगळं फ्री येतं. थोडेसे लाड भरपूर काळजी, थोडीशी मजा भरपूर प्रेम. ओ ओ आओ आओ आओ, लगेच डोळ्यात पाणी आणू नका. मी सांगा मी का ढकला 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 परत ते पाणी आत ढकला. बर नाही गाढत पाणी, पण म्हणणं काय तुझं, का आलायस तू? मी तुम्हाला न्यायला आलोय. कुठे? मी म्हणेन तिकडे यायचं तुम्ही माझ्या बरोबर. तू ना पट्या असा बोलतोस ना की नाही म्हणणं कठीण. मग कठीण गोष्टी करू नका ना, सोप्या गोष्टी करा. नाही कशाला म्हणायचं,
मुळात मेन गोष्टीसाठी मला हो म्हणलं ना, आता या छोट्या छोट्या गोष्टींसाठी कशाला हो नाही म्हणता? हो म्हणा, गाडी काढा, चला चला. थांबव ना, हे बघ पकड, धर धर धर, सांभाळ ना, मागे पिशव्या ठेवल्या. हो हो, चल 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 चल, कुठे इथे लाव ना. नाही रे, आत लाव, आत लाव, आत नाही, हे थांब, चल चल आत घे लवकर. एक काम कर, पडदे ओपन कर, मी केक फ्रीज मध्ये टाक. हा ते बघ लिहिलं ना दीक्षित पा, चल 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 लाव काय, चल हे घे मावशी. हो हो हे घे, पैसे देतो आधी. हो दे दे पैसे दे. हो तू पुढे, एक मिनिट, किती झालं दादा? सावकाश आहे गे, हा दे. बॅग राहिली एक अजून दादा, बॅग बॅग दे ना ती. अगं राहू दे, चल अरे आब चंदू, हॅलो, हे ये ना दादा, ठेव हे ठेव 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 ठेव. बर मला सांग आता किचन कुठे आहे? किचन तिकडे. याचा अर्थ वल्ली खरं बोलत होती. तू गाडी चालवतोस म्हणून मी अजिबात रस्ता सांगणार नाहीये का? कारण तू माझं ऐकत नाहीस, मग तू रस्ता चुकवतोस, मग तू माझ्यावरच आळ घेतोस आणि मग आपलं भांडण होत. प्रेमात थोडस भांडण चांगलं आहे की हो, पण मागच्या वेळेसारखे आपण कुठेतरी अडकलो तर मला आवडेलच. इनफॅक्ट आज माझा तोच प्लॅन. काय? नाही, पूर्ण राईड घ्यायचं म्हटलं. दादा तुम्ही कुठे जाऊ नका, तुम्ही रिक्षा वळवून घ्या, आपल्याला परत जायचंय. हा मी आल्यावर पैसे देते, कळलं? हा जाऊ नका. आता मी कधी आई, तू पुढच्या वेळेपासून नीट माहिती देत जा, म्हणे पळून जाणार आहे. कधी केव्हा कुठे हे कोण सांगणार? मी समजा सांगितलं तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार आहात? बरोबर, ठीक आहे. आता सांग कुठे जाणार आहेस? मी चंदूला बोलताना ऐकलं फार्म हाऊस वर कुठेतरी जाणार आहेत. फार्म हाऊस म्हणजे ते आमच्या अनामिकाचं सिंहगडच्या पायथ्याशी घर आहे तसलं काहीतरी का? तसलंच काहीतरी असेल, कारण ते म्हणत होते की कोणाचं तरी घरच आहे. रामा रामा रामा, शहरातलं घर काय कमी पडलं का? आता गावाबाहेर जाऊन एकांत शोधतायत?
हो त्यांना एकांत थोडी मिळणार आहे, म्हणजे त्या दोघांनाही एकांत मिळण्याच्या आत आपण तिथे जायचं. अगं पण कसं जाणार, मला कुठे पत्ता माहितीये? आतापर्यंत मी जितक्यांदा गेले अनामिका मला गाडीतून घेऊन गेली. अहो तुम्ही आत्ता म्हणालात ना सिंहगडाच्या पायथ्याजवळ आहे म्हणून. हो पण मला तेवढंच माहितीये. अय्या माता. काही हरकत नाही, मी काढेन शोधू. कारण आता शेंडी तुटो ना तर पारंबी तुटो, त्यांच्या बेतात मोडता घालायला आपण तिथे पोचायचंच. चला चला. ओ रिक्षावाले, ते सिंहगडाच्या पायथ्याशी घ्या, ते बंगले बंगले आहेत ना तिकडे. म्हणजे कुठं? अहो तुम्ही त्या दिशेने चला हो, तिथे पोचल्यावर बघू म्हणे पुढचं पुढे. हा म्हणजे डोंजेला काय? हा बरोबर. हा मग येतो. बरोबर बरोबर. तो चिमण्या आहे ना तो असंच काहीतरी म्हणत होता. काय काय? डोंजे डोंजे. डोंजेलाच घ्या. चला चला. अरे पट्या, बरोबर ओळखलं तुम्ही, तुमचंच फार्म हाऊस आहे. अरे मॅड, इथे का आणलं असेल तुम्हाला? अहो आज चला कळेल तुम्हाला. पण आपण दोघच? तुम्ही मला घाबरता ना? घाबरवतेस का मला? बाजूला ठेव, लागेल तुलाच. सांगाच बाजूला ठेवली सुरी तर मग काय मामा केक बोटानी कापणार आहे? अगं केक बरोबर येते सुरी, आणि आवरा पटापट निघून तासभर झाला त्यांना येतील कधी येते. चल तू आवर पटापट. अरे अरे मुलांना, अरे ते खाऊची पिशवी कुठे ठेवलंय? काही सापडत नाही रे मला. मला पण काही सापडत नाही मावशी. मला काय शोधतोय? अरे आता येतील ते. तो केव्हाचं या पिशवीत डोकं घाल, त्या पिशवीत डोकं घाल, तेच चाललंय त्याचं. दात काढू नको. आधी पटकन 10 मिनिटाच्या आत ते सगळे फुगे असे भिंतीवर दिसले पाहिजेत मला, कळलं ना? अरे आणि त्या पिपाण्या कुठे ठेवल्या? मी ते पिशवीत ठेवल्या होत्या. अरे ते सामोसे वेफर्स ते कुठे ठेवले तुम्ही? नाही मावशी मला माहितीये, सामोसे आणि वेफर्स मीच ठेवले. मी तुला दाखवते सचू. अरे ती डेकोरेशनच्या सामानाची जी पिशवी आहे ना, ती आतमध्ये ठेवली आहे. अरे चल दाखव मला लवकर. अरे मला सरबत करायचंय, तुला काय लागते बोलायला? सांगायचं ना. बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे का लोड शेडिंग? थर्ड क्लास कॅन्डल्स कोणी आणल्या? कोणी म्हणजे मी आणल्या, माझ्या डोक्याने माझ्या बुद्धीने. आमच्याकडे अशाच आणतात. करेक्ट. माझा ऐकला असतास ना तर असला फालतूपणा केला नसतास. खरंच ऐकत जा, माझं भलं होईल तुझं आयुष्य. असं काय बोलत आलंय का तुझं आजवर? आणि तुझ्या बुद्धीचे परिणाम आम्ही सगळेच बघतोय. तूही जागापणा करू नकोस, आधीच सांगतो. एनिवे खूप कामे, चल फॉलो मी. हे बरं आहे. तुझं काय करायचं? मी प्लॅन सगळा माझा ठरवलं मी. हा प्लॅन आमचा ठरवलं सगळं आम्ही, तुझं काय करायचं? ऑब्व्हियसली माझं ऐकायचं, कारण मम्मा माझी आणि मी ऐकलंच ना तुमचं. मी जर आले नसते तर हा प्लॅन वर्कआउट झाला असता? नाही. दाराला कुलूप असतं, दार बंद असतं आणि तुम्ही सगळे बाहेर भजनं गात बसला असता फॉर गॉड नोज हाऊ मच टाइम. एवढा माझ मग करायचा होतास तू तुझ्या मामासाठी प्लॅन? केलाच होता मी प्लॅन. म्हटलं तुमच्या आनंदासाठी स्वतःचा आनंद स्वतःचा प्लॅन बाजूला ठेवू. पण ठीक आहे, रिस्पेक्टच नाहीये ना मला इकडे. ऐक ना राधा, तू कायम माझ्या वाकड्यात का शिरतेस? मी वाकड्यात शिरतच नाही. हे बघ, एकतर तुम्हाला सकाळी सकाळी उठवलंयस उगीच मी ना कारण. कारण तू झोपून राहिली होतीस 12 पर्यंत. कारण मी जागी होते मम्माच्या बर्थडे साठी. हे बघ हे बघ, एकतर मम्माचा बर्थडे. अरे नंतर भांडा, ते दोघ जण आले, चला आवरा पटकन. अरे तू आता मला सांगणारस का पट्या आपण इकडे का आलोय? अरे फार्म हाऊस उघडा कसा? पट्या तुला मुळात इकडचा पत्ता कसा कळला? आणि आपण तू मला सांग कसं आपण का आलो इथं पट्या? पेशन्स, मोठा श्वास घ्या. हळू ठेव,
मध्ये ठेव ना. चला चला हे बाबा चल. हरवते मन पुन्हा गवत.